अध्याय 16 श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः। जय जय आदि दिगंबरा, आद्य नामे विश्वंभरा, वर्णिता तुझिया गुण संभारा, मति अपूर्व होतसे, तरी मागिले अध्यायी सकळ कथन। कानिफा आणि वायुनंदन युद्ध समयी ऐक्य होऊन सुखसागरा मिळाले। यावरी कानिफा स्त्री देशात गेले श्रीगडमुंड गावात, तेथे भेटोनी मच्छिंद्राते आतिथ्याते भोगिले। भोगिले परी कैसे रीती, तेची ऐका येथुनी श्रुती, मच्छिंद्राचे कामचित्ती एक अर्थी उदेला। की कानिफा जाईल स्वदेशात श्री गोरक्षा करित श्रुत, मग तो धावुनी येईल येथ नेईल माते येथुनी। तरी गोरक्ष मम शिष्य आहे, ऐसे यासी श्रुत करू नये, अनेक योजुनी उपाय येथे राहता करावा। ऐसी युक्ती रचुनी चित्ती, करावे म्हणे आतिथ्य बहुरीती, म्हणोनी बोलावुनी बहुत युक्ती, सकळा मच्छिंद्र सांगतसे। या उपरी अनेक योजना करीत, की विषय गोवावा कानिफनाथ, मग हा कदा देशात जाणार नाही सर्वस्वे। चंद्राननी मृगांकवदनी पाठवितसे शिबिरा लागुनी, परितो नातळे कामवासनी इंद्रिय दमनी महाराज। म्हणाल तरी त्या कैशा युवती, प्रत्यक्ष कामाच्या मूर्ती, जयाचे नेत्र कटाक्षे होती, वेडे पिसे देवादी। जयेचे पाहता मुखमंडन, तपी सांडिती तपाकारण, येवुनी मुंगी लुंगी होवोन, मागे भ्रमती जपी तपी। असो ऐसे स्त्रियांचे वर्ण, की भानुची पावला उदयमान, ऐसिया स्त्रिया पाठवोनी स्थान, चेतविती कामासी। परितो नातळे महाराज, हा वृत्तांत मच्छिंद्रा कळला सहज, मग म्हणे शिष्य कटकाचा समाज, कामासनी गोबावा ऐसा ही प्रयत्न करुनी पाहता, कामिनीचा श्रम झाला वृथा, शिष्य कटकही येईना हाता, उपाय काही चालेना। असो ऐसे क्षणात एक मास राहिले तेथ, परी कोपे देव होता उदित, सहज स्थिती लोटले। असो लोटल्या एक मास, मग पाचारुनी मच्छिंद्रास, म्हणती आज्ञा द्यावी आम्हास, स्वदेशी जावया। मग अवश्य म्हणोनी मच्छिंद्रनाथ, नाना संपत्ती द्रव्य ओपित, गजवाजी उष्ट्रामित, द्रव्य बहुत दिधले, शिबिरे कनाथा पडपथोर, तंबू राहुट्या पृथगाकार, शिबिका मुक्त झालरा छत्र, वस्त्राभरणी भरियेले। ऐसी ओपुनी अपार संपत्ती, बोळवितेसे मच्छिंद्रजती, एक कोस बोळवुनी नमिती, परस्परांसे आदरे। ऐसे बोळवुनी कटक भार, स्वस्थाना आला नाथ मच्छिंद्र, येरीकडे तीर्थवर करीत आला स्वदेशा, सहज आले मुक्कामे मुक्काम, लंघुनी स्त्रीदेश सुगम, पुढे गौड बंगाल स्थान उत्तम, नाना क्षेत्रे हिंडती। परी जया गावी जायनाथ, त्या गावी लोक करीती आतिथ्य, सर्व पाहुनी भक्तिवंत उपचारे मिरवती। इच्छे सम सकळ अर्थ, पूर्ण होवनी शिष्य सांप्रदायी होत, म्हणोनी वर्णिती कीर्त, मुखोमुखी उल्हासे। मग या गावीचे त्या गावी लोक, येऊनी नेती सकळ कटक, दावुनी भक्तिभाव अलौकिक, बोळविती पुढारा। ऐसे श्रवण करीत करीत, कीर्ती मागे कीर्ती होत, ती सत्कीर्ती हेळा पट्टणात, प्रविष्ट झाली जगमुखे, बहुत जनाचे वाचे स्तुती। अहा हा स्वामी ऐसे म्हणती, मग राजांगणी ही कीर्ती, हेलावली सेवक मुखे, कीर्ती ऐकुनी नृपनाथ, पुढे प्रेरिता झाला दूत, त्या करवी उत्तम वृत्तांत, मुनिकटकाचा आणविला। ते सांगती मुनीचा राजयोग, गावो गावी हुनी शिबिरे सुरंगचांग, धावताती घेऊनी मागो माग, स्वामी लागी राहावया। पुढे नाथ ध्वज येऊन शिबिरे चालती त्या मागून, शिष्य कटकासी मागुनी गमन, कानिफाचे होतसे ऐसे मार्गी करिता गमन। तो येरीकडे जगन्नाथाहून, गोरक्ष बंगाल देशात येऊन, गावो गाव भ्रमतसे। तो सहज मार्गी करिता गमन, मही प्रवाही तरुव्यक्त विपिन, तया विपिनी गजकर्ण नंदन, सहज स्थिती भेटला। तेणे पाहिले गोरक्षासी, गोरक्षे पाहिले कानिफासी, दृष्टा दृष्ट होता आदेशी, एकमेका बोलिले। करुणी स्थिर शिबिकासन, करुणी स्थिर शिबिकासन, खाली उतरला कर्णनंदन,
मग भरजरी गालीचा मही पसरून गोरक्षासी बैसविले। आपण बैसे उपसवे नेटी बोले कानिफा वागवटी, नाथपंथ हा वरदपुटी कोण गुरु लाहिला। हे ऐकून गोरक्षनाथ मच्छिंद्र जन्मापासुनी कथा सांगता, वरदपाणी उदयमित्र प्रसन्न झाला तयासी, तरी त्याचा दासानुदास मी म्हणवितो महापुरुष परी श्रीगुरु कानिफा देहास। गुरु कोण मिरविला गुरु कोण मिरवला ते सांगा, ऐसे गोरक्ष बोल ऐकून कानिफा सांगे जालंधर कथन। जन्मापासुनी वर्तमान दत्तकृपा आगळी, ऐसे उभयंताचे भाषण झालिया मिरवले समाधान। म्हणती योग्य आले घडून तुम्ही आम्हा भेटला, या उपरी कानिफा चित्ती कामना उदेली एका अर्थी, की मच्छिंद्र गुरु गोरक्षाप्रती दत्तवरदे मिरवला। तरी दत्तकृपेचे अनुसंधान कैसे लाधले विद्यारत्न, की कवणरूपी सहज दर्शन जगामाजी मिरवती। तरी याचा शोध करावा दावुनी आपुल्या गौरव, ऐसे योजुनी सहज भावा दृष्टी करी भोवताली। तो दृष्टी समोर आम्रवन पक्कफळी देखिले सघन, तेही पाडाचे पक्कपण शाखा वृक्षी विराजल्या। ते पाहता कानिफनाथ म्हणे हे आम्रवन काय शोभत, फळे ही मधुर शाखा व्यक्त झोंबल्या आहेत ह्या वृक्षी। परी ऐसी फळे सुगम दिसती तरी भक्ष करावे वाटे चित्ती, यावरी गोरक्ष बोले युक्ती नको नको म्हणतसे। या उपरी बोले कानिफा वचन तोडूनी आणितो शिष्य धाडून, गोरक्ष म्हणे इतुका यत्न कासयासी करावा। आता शिष्य आहेत जवळी तोडूनी आणावे त्या करकमळी, शिष्य नसता कोणे काळी मग आपण काय करावे। तरी आता स्वतः ऐसे करावे गुरुप्रसादे प्रताप मिरवावे, फळे तोडूनी विद्येसी गौरवावे तुष्ट आत्मा करावा। ऐसे कानिफा ऐकुनी वचन जरी तुमचे इच्छिते ऐसे मन, तरी आताची आणितो तोडून पक्कपणी गुरुकृपे। मग कवळुनी भस्मचिमुटी विभक्तास्त्र जपे होटी, त्यावरी आकर्षण मंत्रपोटी प्रेरिता झारा युक्तीने। विभक्तास आकर्षणी प्रेरिता फेकी भस्मकारणी, तवती पक्क फळे वृक्षावरुनी पुढे आली सर्वत्र। मग ते शिष्य कटकासहित फळे भक्षिती मधुर व्यक्त, भक्षिल्या पूर्ण तृप्त क्षाळिले हात जीवनाने। ऐसे झालिया पूर्ण प्रकरणी गोरक्ष विचारी ऐसे मनी, म्हणे प्रताप दाविला मज लागुनी कानिफाने आपुला। तरी आपण आता यासी दावू विद्या चमत्कारासी, ऐसा विचार करुनी मानसी कानिफा ते बोलतसे। म्हणे तुम्ही केला पाहुणचार, तरी उत्तरा लागी उत्तर आणिक फळे भक्षुनी साचार, चवी रसने मिरवावी। ऐसे ऐकोनी तयाचे वचन म्हणे बोलला ते फार उत्तम, तुमच्या शब्दासी करुणी मान स्वीकारावे तैसेची। मग आकर्षण शक्ती विभक्तास्त्र जल्पुनी नाथ गोरक्ष पवित्र, तो लवंगविची फळे विचित्र येऊनी पडली पुढारा। मग ती फळे खात जेठी रसनेसी पडो आहे मिठी, अहा अहा म्हणे शेवटी अमृतसरी दाटले। मग ती फळे केलिया भक्षण शुद्ध जीवने हस्त प्रक्षाळून, बैसले आसनी सुखे येऊन त्यावरी बोले गोरक्षतो। म्हणे खाली फळे उत्तम राहिली परी जैसी तैसी करावी वहिली, पुन्हा योजनी वृक्ष डाहळी पुढे मार्गा गमावे। या उपरी कानिफनाथ ऐसा कोण ब्रह्मयाचा सुत पुन्हा निर्मोनी मूर्तिमंत, जैसे तैसे करील गोरक्ष म्हणे गुरुपुत्र। तो निस्सीमपणी आहे पवित्र, त्यासी हे करणे अघटित विचित्र, कदा काळी नसेची ब्रह्मयाची काया कथा। तो अनंत ब्रह्मांडे होय निर्मिता सर्व कर्तव्याचा करता, गुरुकृपेसी मिरवतसे ना तरी मुळीच प्रौढी। गुरु मिरवला ज्याच्या कवडी तयाची दैना कोण फेडी, काबाड ओझे वाहे तो। ऐसे ऐकता कानिफनाथ परमक्षोभला खचितार्थ, जैसा पावक आज्य सिंचितार्थ कवळू पाहे ब्रह्मांडा। म्हणे हो हो जाणतो तू ते आणि तुझिया गुरुसहित, बहु साधने प्रतापवंत नरका माझी पततसे। वाचे म्हणविती योगी जन कर्म आचरती नरकपतन, सकळ स्त्री राष्ट्र वेष्टून भोग भोगी पापाचा, जितेंद्रियत्व दावावे जनी असोनी भोग चिंती मनी, तया भोगवश करोनी मेनिकानाथ होवोनी ठेला।
तरी ठाऊक गुरु तुझा किती बोलसी प्राज्ञी ओजा, आता ब्रह्मयाते करुणी हीन तेजा, ढिसाळ गोष्टी करितोसी प्रथम गुरु तुझा काबाडी, तुझी दैना कोण फेडी आता सोडून सकळ प्रौढी, मार्गा लागे क्रमी का ऐसे वचन खडतर बोलणे, गोरक्षा ते होता श्रवण मग म्हणे बोलसी आपण, चावटपणी हे भ्रष्टा तुझा गुरु जालिंदरनाथ, प्रतापहीन दीन बहुत दशवर्षे आजपर्यंत, नरकी नित्य पचतसे परित्या सामर्थ्य नाही झाले, की आपण येथुनी जावे वाहिले नृपसर्पदर्पे वेष्टिले, शक्तिहीन झालेसे हेळा पट्टणे गौड बंगाल देशी, वस्ताद मिळाला आहे त्यासी धन्य गोपीचंद प्रताप राशी, लीद गर्दीत पचवितसे तैसा नो हे गुरु माझा, हालवील सकळ ब्रह्मांड चोजा, शंकराचे अस्त्र ओजा करकमळी मिरवतसे, प्रतापी गुरु ऐसा भक्त सोडवित नरक क्लेशा, तयाच्या वरद कृपे ऐसा आता चिपाहे हे भ्रष्टा, मग घेऊनी भस्मचिमुटी मंत्र प्रयोग बोले होटी, संजीवनी ते पीयूष थाटी सकळ फळा ते मिरवली, ऐसी सकळ प्रयोगी फळे संपूर्ण जैसी तैसी ठेली होऊन, ते कानिफनाथ पाहून मनी शंकित पै झाला, योजुनी सवे मुख वोठी विस्मय करित आपुले पोटी, म्हणे धन्य हा प्रताप जेठी जगामाजी मिरवला, सकळ टाकुनी विरुद्ध भाषण धावोनी दिधले आलिंगन, म्हणे धन्य तू एक निपुण गुरुपुत्र मिरविषी, परी ऐशा बोलता विरुद्ध बोला माते सर्वज्ञ लाभ झाला, शोधित फिरलो जालिंदराला ठावला धला तुझ पासी, या परी गोरक्ष बोले वचन हे बोलिलासी अति अप्रमाण, माझा लाभ तुझ कारण तुझा लाभ मज झाला, ते बोलन भे वाईट दाविते झाले मार्ग चोखट, गुप्त गुरुचे उघडुनी कपाट मार्ग दिवटा पैकेला, तरी आता उत्तम झाले दृष्टी पाहू गुरु पावले, ऐसे वदुनी प्रीती नमिले एकमेका ते वेळा, या उपरी गौरीनंदन स्पर्शास्त्रमुखी जलपून वृक्षा देठी फळे नेऊन, जेथील तेथे जडियेली मग पुन्हा करोनी नमना नमन, प्रांजळ वर्णित वर्तमान एकमेका ते विचारून, आदेश म्हणवुनी जाता ती गोरक्ष चालिला स्त्री देशात, कानिफा गौड बंगाली जात हेळा पट्टण लक्ष्मीया पंथ, कूच मुक्काम साधितसे परी तीव्र होवनी अतिचित्ती, म्हणे जाताची भस्म करीन नृपती अहा जालिंदर गुरुमूर्ती, दुखविली नष्टाने ऐसे म्हणोनी वारंवार, परमक्रोधाचा वैश्वानर शिखा डुलवी स्व अंगावर, अहाळुनी पाडावया तच्छिष्य कटक थाटी, गमन करिता वाटो वाटी तव हेळा पट्टण काननपुटी, जाऊनिया पोहचला तो वृत्तांतरायासी कळला, कानिफ आले गावाला मग परिवारा सहित गोपीचंद वहिला, सवे सामोरा जातसे चित्ती म्हणे मम वैभवा, योग्य दिसे महानुभावा तरी गुरु हाची करावा, कायावाचा भावाने म्हणती प्रारब्ध योगे करुन, येथे पातले सिद्धरत्न तरी याचा अनुग्रह घेऊन, ईश्वर भक्ती परिधानु हा श्री गुरु आहे योग्य माते, माझी संपत्ती भूषण भरते जगा माझी दिसे सरते, योगायोग्य उभयती नातरी गुरु मम मातेने, योजिला होता कंगालहीन रत्नपती काच आणुनी भूषणाते मिरवितसे, मी भूप माझे पंक्ती भूपती असावा सर्वज्ञमूर्ती, घृतशर्करा दुग्ध सरिधी लवण कैसे वाढावे, अमंगळ गले कुश्चल स्थान बहुतज्ञानी पिशाच समान, तो गुरुमाते मम मातेने जालिंदर योजिला, अहो ती योग्य नसे संगत काय केले स्त्रीजातीत, परी आता उदेले उचिता उचित गुरु कानिफा आम्हासी, ऐसे वदुनी मांत्रिकासी राव जातसे कटक प्रदेशी, घेऊनी सवे संभारासी षोडशोपचार आदरे, ऐसे परी कटक थाटी राव जाय सुगमवाटी, त्या मार्गी योगींद्र जेठी जाऊनिया मिळाला, परी येता देखताची गोपीचंद हृदयी धडाडला अपार क्रोध, परी विवेक अर्गळा अपार तीर्णे अक्रोध मना माझी संचरला, आताची शापुनी करीन भस्म परी कार्य तैसे राहील सुगम, कोठे श्री गुरु योगद्रुम मिरवला तो कळेना, परी याचे हाती कार्य सुगम उरकोनी घ्यावा मनोधर्म, आधी पाहुनी गुरुचरण पद्म शासनाते मग ओपू, ऐसे विचार करुनी चित्ती
स्तब्ध राहिला योगींद्र जती, क्रोधानळा समूळ शांती, बोधलक्ष्मी स्थापितसे जैसे शस्त्रास्त्री निपुण, जेवी रक्षिती प्रतापवान, परी कार्य संबंधी दे दीप्यमान, दर्शविती लोकाते तरी प्रथम श्री गुरुमूर्ती, प्रथम करावी याचे हाती, मग क्रोधानळासी दुस्तर आहुती, गोपीचंद योजावा ऐसिये विचारी शब्दबोध, कानिफा राहिला स्तब्ध, येरीकडे गोपीचंद चरणावरी लोटला, उभा राहिला समोर दृष्टी, नम्रोत्तर बोले होटी, जोडोनिया करसंपुटी, विनवणी विनवितसे हे महाराजा दैवयोगा, मम आळशावरी गंगा, वोळलासी कृपा ओघा, अनाथा सनाथ करावया, तुम्ही कृपाळू संत सज्जन, दया भांडार शांतिरत्न, ज्ञान विज्ञान आस्तिक कर्म, गृहस्थांसी कल्पावे, परी श्रीरायाचे वागुत्तर ऐकुनी कानिफा मनोहर, तेणे चित्त शक्ती तरुवर, आनंद शांती मिरवली, देही क्रोधाचा वैश्वानर, पेटवा घेत होता अपार, तरी राव उत्तराचे सिंचन नीर, होताची शांती वरियेली, मग रायासी धरुन करी, बैसविला स्वशेजारी, मग बोलत वागुत्तरी, कुशळ असा की महाराजा, म्हणे राया अनुचित्त केले, परी तव भाग्य सवळ पाहिले, तेणे करुनी शांती ते वरिले, मम मानसे महाराजा, नातरी अनर्थासी गांठी, पडत होती प्राणासी मिठी, परितव भाग्य उत्तराचे देठी, शांतीफळे मिरवली तरी आता असो कैसे, वेगी चाल पट्टणास, तेथे सकळ इतिहास निवेदिन तुझराया, मग बैसुनी शिबिकासनी, कटकासह ग्रामासी येहुनी, राये राजसदना आणोनी, कनकासनी वाहिला, वाहिला तरी प्रीती करुनी, षोडशोपचारे पूजिला मुनी, हेमरत्नी आणी वस्त्रभूषणी, नम्रवाणी बोलतसे हे महाराजा योग संपत्ती, कामना वेधली माझ्या चित्ती, अनुग्रही चोज घेऊनी निगुती, सनाथपणी मिरवावे ऐसी वेधक कामना चित्ती, प्रथम भागी मिरवत होती, त्यात उदेली कोपयुक्ती, वैश्वानर शिखाते तेणे आनंदोनी उदयाचा तरु, बोळलासे योग धीरू, मग पुढे वासना फळकारू, प्रेरावया ते पावला, नृप म्हणे अर्थ उघडून, चित्त मिरवा समाधान, नातरी भययुक्त भिरडी पूर्ण, चित्त तरुते स्पर्शितसे तरी प्रांजळ करुनी माते, कृपे ओपुनी अनुग्रहाते, आपुला साह्य म्हणोनी सरते, तिही लोकी मिरवावे, कानिफा म्हणे नृपा ऐक, मम अनुग्रहाचे उत्तम दोंदिक, घेऊ पाहसी भावपूर्वक, परितुवा भाव नासिला, अरे माझा अनुग्रह घ्यावया पाहसी, परिजाचा अनुग्रह मजसी, तो तू स्वामी महागर्तेसी, अश्वविष्ठेत स्थापिला, परी तुझे आयुष्य लाग, पूर्वपुण्याचा होता योग, म्हणून क्रोधानळे मग शांतीदरी दडला तो, नातरी महाराज जालिंदर, प्रळयकाळीचा वैश्वानर, तुझे वैभवाचे अपार नीर, भस्मकरिता क्षणार्धे जयाचा प्रतापाची सरी, कोण करी बोल वागुत्तरी, जेणे स्वर्ग देवतांची थोरी, झाडो झाडी लाविली, मग सांद्यत वराची कथा, तया नृपा ते सांगता, तेणेही सकळ ऐकुनी वारत, भय उदेले चित्तात, अंगी रोमांच आले दाटून, शरीरी कापरे दाटले पूर्ण, मग धरोनी त्याचे चरण, नम्रपणे विनवितसे म्हणे महाराजा योगवित्त, घडुनी आले ते अनुचित, तरी आता क्षमा उचित, प्रसाद करा दासावरी या ब्रह्मांड मंडपात, मज एवढा कोणी नाही पतित, अहा ही करणी अघटित, घडुनी आली मज लागी, परी सदैव माये परी, शांती वरावी हृदयांतरी, बहु अन्याय होता किशोरी, अहिता ते टेकेन तुम्ही संत दयावंत, घेता जगाचे बहु आघात, अमृतोपम मानुनी चित्त, कृपा उच्चित दर्शविता, की तस्करा होता घरात रिघावा, त्यासही प्रकाश देई जैसा दिवा, तन्याये संत भावा, मिरवू जात महाराजा, तरी आता असो कैसे, क्षमा ओढण करी आम्हास, दुष्कृत्य सरिता प्रवाही विशेष, ओढुनी काढी महाराजा, ऐसे ऐकुनी तयाचे वचन, नाभी म्हणे गजकर्ण नंदन, मग राया लागी सवे घेऊन, स्वशिबिरा ते पातला, परी हा वृत्तांत ऐकुनी परिचारिका धावल्या तेथुनी, त्यांनी जाऊनी सकळ युवती लागोनी, मैनावती ते सांगितले हे मायवो भक्ती संपादनी,
जालिंदर गुरु तुम्हा लागुनी परितयाची राये विपत्ती करुनी महिगर्तेत मिरविला तेही अश्वविष्ठेत टाकिरा आहे दशवरुषात ही राजदरबारा ऐकुनी मात तुम्हा आम्ही निवेदिले म्हणाल कैसी कळली मात तरी जालिंदराचा आला सुत अपार वैभव कानिफा नाथ विद्यारणव दुसरा तरी तयाचे वैभव पाहून शेवटी नटला आपुला नंदन परी जालिंदराचे वर्तमान श्रुत केले तेणेची आता रावतयाचे शिबिरी गेला आहे सहपरिवारी तेथे घडेल जैसे परी तैसे वृत्तांत सांगू पुढे ऐसे सांगता विवती हृदयी क्षोभली मैनावती परिपुत्रमोहाची संपत्ती चित्त झुलारी हेलावे येरी कडे नृपनाथ मुनी शिबिरा जाऊनी त्वरित उत्तम अगारी पदार्थ इच्छे समान भरियेले सदा सन्मुख कर जोडून अंगे धावे कार्या समान जेथील तेथे अर्थपूरवून संगोपन करितसे असो वैसे सेवे प्रकरणी अस्तास गेला वासरमणी मगराया ते आज्ञा देऊनी बोळविला सदना ते राव पातला सदना प्रती परी येताची वंदिली मैनावती मग झाला वृत्तांत तीये प्रती निवेदिला रायाने वृत्तांत निवेदुनी तिजसी तुवा जाऊनी शिबिरासी युक्ती प्रयुक्ती बोधुनी त्यासी महाविघ्ना निवटावे मग अवश्य बोलुनी मैनावती शिबिरा आसनी जाऊ पाहती शीघ्र येऊनी शिबिरा प्रती कानिफनाथ मिरवला वंदुनी निकट बैसली तेथ म्हणे महाराजा गुरुनाथ कोण तुम्ही वरिला अर्थ नाथपंथी मिरवावया तरी या नाथपंथिका मी ही मिरवते मही लोका तरी मम मौळी वरद पादुका श्री जालिंदराची मिरविते ऐसे ऐकुनी तियेची वाणी बोलता झाला कानिफ मुनी ऐसी असुनी बरवी करणी जालिंदरा ते मिरविली तू अनुग्रही असता निश्चित गुरु ठेवावा अश्वविष्ठेत मैनावती म्हणे श्रुत आजी झाले महाराजा मग आपुली कथा मुळापासुनी तया नाथासी निवेदुनी हे स्वसुता हाती झाली करणी मजन कळता महाराजा तरी आता झाले कर्म सज्ञाना सावरी दुर्गम परिरायाचे दुष्टकर्म ताळुनी सुपंथ मिरवी का ऐसे सांगुनी तया प्रति मोहो उपजला अतिचित्ती मग म्हणे श्री गुरुमूर्ती दृश्यकरा लोकात म्हणशील सुताचे हाते करून का न करसी दृश्यमान परी नेणो जालिंदराचा कोपाग्न धाव घेईल पुढारा तरी बोधावा युक्ती प्रयुक्ती रक्षुनिया आपुल्या भाचा प्रती दृश्य करुणी गुरुमूर्ती सत्कीर्ती भाचावरी का मग या ब्रह्मांड मंडपात कीर्ती ध्वज अतिलखलखित हेळावुनी परमलोकात कीर्ती ध्वज फडकेल ऐसे बोलुनिया तया प्रती मग उठती झाली मैनावती तिने ही नमुनी परमप्रीती बोळविले भगिनी ते पूर्ण आश्वासन देऊन म्हणे रायाचे कल्याण इच्छी पूर्ण श्री गुरुचरण पाहुनी जाण सकळ संशय सोडी का ऐशी आश्वासुनी माता श्रीनाथ झाला बोळविता असो मैनावती तत्वता नमुनी आली सदनासी स्वसुता ते पाचारून सकळ सांगितले वर्तमान मग सकळ भयाचे दृढासन भंगित झाले तत्क्षणी जालिंदराचे अनुग्रहासहित आश्वासित कानिफनाथ ऐसा सकळ सांगुनी वृत्तांत भयमुक्त तो केला असो आता येथून पुढिले अध्यायी धुंडीनंदन नरहरी वरदे श्रोत्या कारण मालू निवेदील गुरुकृपे स्वस्ती श्रीभक्तिसार संमत गोरक्षकाव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर षोडशाध्याय गोळहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीनवनाथ भक्तिसार षोडशाध्याय समाप्त।